कागद घडी करण्याच्या प्रक्रियेद्वारे समांतर रेषेची रचना कागद घडी करण्याच्या प्रक्रियेद्वारे समांतर रेषा काढूया प्रथम आपण कागद घेतला आणि सरळ रेषा बनवण्यासाठी त्याची घडी केली समजा की रेषा एक ही दिलेली रेषा आहे आपण त्याला रेषेबाहेर एक बिंदू घेतला आणि त्याला पी असे नाव दिले हाच तो बिंदू आहे ज्यामध्ये आपण रेषा एकशी समांतर आणखी एक रेषा काढू आता आपण रेषा एकवर पी बिंदूला छेदणारा लंब काढू समजा ही रेषा दोन आहे आता आपण रेषा दोनला लंब अशी दुसरी रेषा काढली जी बिंदू पी मधून जाते समजा ही रेषा तीन आहे आपण काय निरीक्षण केले आपण म्हणू शकता की रेषा एक आणि रेषा तीन या एकमेकांना समांतर आहेत अर्थातच आपण म्हणू शकतो की आपण दोन रेषा अशा काढल्या की त्या दोन्ही तिसऱ्या रेषेशी लंब असतील तर दोन्ही रेषा एकमेकांना समांतर असतील